नमस्कार, सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. बातमीपत्रात वेळ झाली एका विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. शहरातील अवैध होर्डिंग्सवर बाजार परवाना विभाग कारवाई करतोय. अवैध होर्डिंग्सची भरमार शहरात आहे. विना परवाना लावण्यात आलेल्या होर्डिंग्सवर कारवाई केली असता कर्मचाऱ्यांवर राजकीय दबाव येतोय. पक्ष पदाधिकाऱ्यांकडून अधिकाऱ्यांना धमकी दिल्या जात आहेत. गुलशन प्लाझामध्ये 7 इन्स्टिट्यूट आहेत. एकेका क्लासमध्ये 500 ते 600 विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले आहेत. या साऱ्या विद्यार्थ्यांच्या दुचाकींचे पार्किंग रस्त्यावरच असते. विशेष म्हणजे येथील इन्स्टिट्यूटला नावही कोर्सेसचीच आहेत. गुलशन प्लाझा येथे 7 इन्स्टिट्यूट चालतात. एकेका इन्स्टिट्यूटमध्ये 500 ते 600 ऍडमिशन आहेत. या इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांच्या 12 ते 13 बॅचेस एका वेळी भरतात. म्हणजे शेकड्यांनी दुचाकींचं पार्किंग गुलशन प्लाझा समोर असते. त्यामुळे वाहतुकीला प्रचंड अडथळा होतो. येथील विशेषता अशी आढळली की इन्स्टिट्यूटला स्वतंत्र अशी नावं नाहीत. CCIT, UPSC, MPSC असे कोर्सेसच्या नावांच्या पाट्याच या संकुलावर झळकत आहेत व पाट्यांवर खाली बारीक अक्षरात प्राध्यापकांची नावं लिहिलेली आहेत. या संकुलांसमोर झाडं होती. झाडांमुळे फलक झाकले गेले होते. इन्स्टिट्यूटच्या पाट्या दिसाव्या यासाठी झाडं ही छाटली गेली आहेत. गुलशन प्लाझा समोर प्रचंड अतिक्रमण आहे. वर्दळीच्या रस्त्यावर पुढे भारतीय महाविद्यालयही आहे. येथून विद्यार्थ्यांची सतत ये जा असते. येथे चाटच्या गाड्या, फळांच्या गाड्या उभ्या असतात. या अतिक्रमणामुळे रस्ता अरुंद झाला आहे. गणेशोत्सव नजीक आल्याने बाप्पांच्या मूर्ती ही जोमाने तयार होत आहेत. मात्र हेही काम रस्त्यावरच चालतंय. पूर्ण फुटपाथ मूर्तिकारांनी अतिक्रमित केला असून त्यांच्यावर कोणतंही बंधन असल्याचं दिसून येत नाही. खुद्द गुलशन प्लाझा मधील ही अवस्था आहे, तर दुसरीकडे गुलशन प्लाझा समोर प्रचंड अतिक्रमण आहे. फेरीवाल्यांनी येथे अतिक्रमण केलं आहे. शहाळे विकणारे व अन्य फळ विक्रेत्यांच्या गाड्या येथे उभ्या असतात. तसंच चाटच्या गाड्याही उभ्या असतात. गुलशन प्लाझामध्ये दुकानंही आहेत. या दुकानांचं पार्किंगही येथेच असतं. कार डेकोरेशन शॉप येथे आहे. कार रस्त्यावरच उभ्या करून त्या सजवल्या जातात. त्यामुळे वाहतुकीला प्रचंड अडथळा होतो. त्यामुळे हकनाक वाहन चालक नाडवले जातात. याशिवाय सध्या बाप्पांच्या मूर्ती बनवण्याचं कामही जोमाने सुरू आहे. तेही रस्त्यावरच आहे. पूर्ण फुटपाथवर बाप्पांचे आसनं मांडून मूर्ती बनवणं सुरू आहे. अत्यंत वर्दळीचा असा हा रस्ता आहे. उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे रस्ता आधीच अरुंद झाला आहे. एकीकडे उड्डाणपुलाचं बांधकाम, तर दुसरीकडे रस्त्यावर प्रचंड अतिक्रमण. तेव्हा नागरिकांनी, वाहन चालकांनी मार्ग काढावा तरी कसा. पुढे भारतीय महाविद्यालय आहे. तिथे विद्यार्थ्यांची वर्दळ असते. अशा वेळी अपघातांची शक्यता बळावते आहे. याबाबत महापालिकेनं विचार करणं गरजेचं आहे. महापालिकेनं, वाहतूक शाखेनं यावर अंकुश
लावणं गरजेचं आहे. महापालिका वाहतूक शाखा यावर अंकुश लावणार का? अमरावती शहरातील अनेक संकुलांना पार्किंग व्यवस्था नाही, असेल तर ती अतिशय तुटपुंजी असते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे राजापेठ येथील गुलशन प्लाझा. येथे एक दोन नाही तर तब्बल 7 इन्स्टिट्यूट चालतात. त्यांचं पार्किंग रस्त्यावरच असतं. शिवाय गुलशन प्लाझा समोर फळांच्या गाड्या, चाटच्या गाड्या, गणपती बाप्पांच्या, रस्त्यावरच असलेल्या मूर्ती असे सारे अतिक्रमण आहे, त्यामुळे येथे अपघातांची शक्यता बळावली आहे. महापालिकेनं याचा विचार करण्याची गरज आहे. शहरामधील अनेक ठिकाणचे पार्किंग अवैध ठरवून त्यावर कारवाई केली जाते, परंतु काही संस्थांना परवानगी नसताना एका संकुलात क्लासेस भरवले जातात. त्यांचं पार्किंग रस्त्यावरच करण्याशिवाय विद्यार्थ्यांनाही पर्याय नसतो. यापैकीच एक म्हणजे राजापेठ येथील गुलशन प्लाझा. गुलशन प्लाझा हे राजापेठच्या अत्यंत वर्दळीच्या मार्गावर आहे. या संकुलामध्ये दुकानं, ट्युशन क्लासेस यांची भरमार आहे. या संकुलाला पार्किंग आहे, मात्र ते तुटपुंजी आहे. पार्किंगच्या क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक गाड्या, अधिक दुचाकी येथे येतात. पार्किंगमध्ये गाड्या उभ्या केल्या जात नाही ही वस्तुस्थिती आहे. गुलशन प्लाझामध्ये तब्बल 7 इन्स्टिट्यूट चालतात. 800 ते 900 विद्यार्थी या इन्स्टिट्यूटमध्ये शिकण्यासाठी येतात. इंजिनिअरिंग, UPSC, MPSC, 12वीचे, पर्सनल डेव्हलपमेंटचे असे विविध क्लासेस येथे चालतात. राजापेठ येथील गुलशन प्लाझा येथे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात असलेले इन्स्टिट्यूट, तिथे येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या, तेथील पार्किंग या पार्श्वभूमीवर सिटी न्यूजने महापालिकेच्या बाजार परवाना विभागाकडे चौकशी केली असता अतिशय धक्कादायक माहिती उघड झाली आहे. बाजार परवानाच्या अधीक्षकांनी ही माहिती दिली आहे. शहरात केवळ 13 एज्युकेशनल इन्स्टिट्यूट रजिस्टर्ड असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. विशेष म्हणजे शिक्षण विभागाचं ना हरकत प्रमाणपत्रही यासाठी बंधनकारक आहेत. मात्र मोठ्या संख्येनं चालणाऱ्या, शेकडोच्या संख्येनं चालणाऱ्या या एज्युकेशनल इन्स्टिट्यूट अवैध आहेत. शहरामध्ये एज्युकेशनल इन्स्टिट्यूटची भरमार आहे. राजापेठ येथील गुलशन प्लाझामध्ये चालणाऱ्या इन्स्टिट्यूट अधिकृत आहेत का याविषयी बाजार परवाना विभागाकडे चौकशी केली असता अत्यंत धक्कादायक माहिती उघड झाली आहे. राजापेठच्या गुलशन प्लाझामधील एकही इन्स्टिट्यूट रजिस्टर्ड नसल्याचं उघड झालं आहे. एवढंच नव्हे तर शहरातील केवळ 13 एज्युकेशनल इन्स्टिट्यूट रजिस्टर्ड असल्याची माहिती बाजार परवानाच्या अधीक्षकांनी दिली आहे. 2013 बाजार परवाना विभागाकडून कोचिंग क्लासेसचं सर्वे करण्यात आलेला होता. त्यामध्ये 400 जवळपास कोचिंग क्लासेस दिसून आले होते आणि 57 लोकांनी बाजार परवाना विभागाकडून परवाना काढलेला आहे. 2016 शिक्षण विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक होते. त्या 57 पैकी 13 लोकांनी आपल्याकडे ना हरकत प्रमाणपत्र आणून दिलेलं आहे आणि उर्वरित लोकांना दिलेलं नाही. आणि सर, गुलशन प्लाझामधले किती रजिस्ट्रेशन आले तुमच्याकडे? गुलशन प्लाझामधून एकही रजिस्ट्रेशन घेण्यात आलेलं नाही. तिथं कोचिंग क्लास चालू आहे. तिथले तर मग सर अवैध असेल कोचिंग क्लासेस? अनधिकृतच म्हणावं लागेल. 168 एज्युकेशनल इन्स्टिट्यूटने केवळ आपल्या नावाची नोंद केली आहे. ही धक्कादायक माहिती सिटी न्यूजच्या चौकशीत उघड झाली आहे. 2013 बाजार परवाना विभागाने सर्वेक्षण केलं, त्यावेळी अमरावतीतील 400 इन्स्टिट्यूट अवैध असल्याचं दिसून आलं होतं. तेव्हा आता आणखी 3 वर्षात ही संख्या दुप्पट झाली असेल यात नवल नाही. बाजार परवाना विभागाकडे सगळी माहिती आहे. अवैध इन्स्टिट्यूट शहरात चालतात
याची नोंद बाजार परवाना विभागाने घेतलेली आहे. मोठमोठ्या इन्स्टिट्यूट शहरात चालत आहेत, विद्यार्थ्यांकडून हजारो रुपयांचं शुल्क वसूल केलं जात आहे, परंतु महापालिकेचा महसूल बुडतोय याकडे सर्रास दुर्लक्ष केलं जात आहे. या अवैध इन्स्टिट्यूटवर महापालिकेचा वरद हस्त का असा प्रश्न उपस्थित होतोय. दहीहंडी फोडताना 18 वर्षांखालील गोविंदा नसावेत असे न्यायालयाचे सक्त आदेश आहेत, मात्र या आदेशांची सर्रास पायमल्ली होताना दिसून आली आहे. अंबागेटच्या आतील वंडर किड्स स्कूलमधील दहीहंडीत दुर्घटना घडली असून 5वीतील विद्यार्थी यश साहू जखमी झाला आहे. यश साहूला जखमी अवस्थेत सावदेकरांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्वाच्या घटनांवर. वरळी पोलीस मुख्यालयात कार्यरत कॉन्स्टेबल माधुरी सोळंके हिचा निर्घृण खून करण्यात आला. तिच्या कुटुंबाला न्याय देण्याच्या मागणीसाठी व खुनाची चौकशी सीआयडी मार्फत करण्याच्या मागणीसाठी सर्व पक्षांनी व विविध सामाजिक संघटनांनी जिल्हा कचेरीवर मोर्चा काढला. जिल्हाधिकारी मीटिंगमध्ये व्यस्त असल्याने आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षासमोर ठिय्या मांडला. पोलीस कॉन्स्टेबल माधुरी सोळंकेच्या निर्घृण खुनाच्या निषेधार्थ सर्व पक्षीय व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. इरविन चौकातून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला. जिल्हाधिकारी मीटिंगमध्ये व्यस्त असल्याने आंदोलकांमध्ये असंतोष पसरला. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षासमोर ठिय्या मांडला, तसंच जिल्हाधिकाऱ्यांचा निषेधही केला. कॉन्स्टेबल माधुरी सोळंके यांचं शव विच्छेदनाकरता दाखल झाल्यानंतर निष्काळजीपणाने त्याचं शिवविच्छेदन करण्यात आलं. याबद्दल जा विचारला जावा. तसंच माधुरी सोळंके ही घरचा मुख्य आधार होती, तो हरवल्या असल्याने कुटुंबाला आपला उदरनिर्वाह करण्याकरता मयतेच्या भावाला पोलीस सेवेत सामावून घेण्यात यावं, शिवाय तिच्या मृत्यूची चौकशी सीआयडीकडे सोपवण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा होता. यावेळी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचं आश्वासन दिलं. तर मी प्रश्न आपला करू इच्छितो की हत्या झाली असं आपण काही कोणत्या पोलिसीला कोर्ट तक्रार दिली आहे का? दिली आहे. त्याच वरडीला आम्ही ऑनलाईन रिपोर्ट केलेला. वरडी पोलीस स्टेशन मुंबईला. आपलं काय मत आहे? होतं अजूनही त्याची कार्यवाही झालेली नाही. त्याची प्रत वगैरे आहे का? त्याची प्रत आहे. सर्व प्रती आहेत आमच्याजवळ. सर्व निवेदन आम्ही या ठिकाणी देत आहोत, पण त्या निवेदनाचा कधी विचार केला जात नाही. कचऱ्या कुंडीत टाकल्या जातात. तर आमच्या 3 मागण्या आहेत. एक मागणी अशी आहे की ती जी तिची बहीण आहे रेश्मा, ती जेव्हा रिपोर्ट द्यायला गेलेली आहे स्टेशन डायरीमध्ये त्या अहवालदारांनी घेतलेली नाही, त्याला निलंबित करण्यात यावं, त्याला सजा देण्यात यावी. दुसरी मागणी अशी आहे की हा जो गुन्हेगार आहे याला फाशीची सजा व्हावी. आणि तिसरी मागणी अशी आहे की याची सीआयडी. कुर्हा पोलीस ठाण्यात उभ्या असलेल्या 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने एकाकी पेट घेतला. शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत रुग्णवाहिका धुधू जळाली. प्रचंड ज्वाला व धुराचे लोट आकाशाकडे झेपावले. अख्खी रुग्णवाहिका या आगीत जळून खाक झाली. रुग्णवाहिका पेटल्याने जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. बातमीपत्रात घेऊया काही क्षणाचा विसावा. विसाव्यानंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्यांती पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. राज्य राखीव बलगट क्रमांक 9 वतीने जिल्हास्तरीय फुटबॉल सामन्यांचं आयोजन करण्यात आलंय. या सामन्यांमध्ये 21 संघ सहभागी झाले आहेत. 4 दिवसीय या स्पर्धेतील अंतिम सामना 28 ऑगस्ट रोजी खेळला जाणार आहे. राज्य राखीव बलगट क्रमांक 9 वतीने आयोजित फुटबॉल स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी समादेशक जे बी डाखोरे, सहायक समादेशक जी बी कोचर, एन एम साळुंके तसंच खेळाडू उपस्थित होते. जिल्ह्यातील 21 संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. एसआरपीएफच्या ग्राउंडवर 4 दिवसीय सामने खेळले जाणार आहेत, तर 28 ऑगस्ट रोजी अंतिम सामनाहून बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. जाता
प्रमाणे यावर्षी सुद्धा राज्य राखीव पोलीस दलाच्या संघाकडून जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे। त्याच्यामध्ये 21 संघ सहभागी झालेले आहे। त्याच्यामध्ये आम्ही प्रथम पारितोषिक 11,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 7,000 रुपये आणि तृतीय पारितोषिक जे आहे 3,000 रुपये असं आम्ही ठेवलेलं आहे। याच्यामध्ये आदर्श हॉटेल यांच्याकडनं प्रथम पुरस्कार देण्यात आलेला आहे। तसंच विदर्भ यूथ वेलफेअर सोसायटी यांच्याकडनं द्वितीय पुरस्कार, तसेच सेंटर फटीक यांच्याकडून तृतीय पुरस्काराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। याच्या या स्पर्धेमध्ये आम्ही बेस्ट डिफेंडर, बेस्ट गोलकीपर, बेस्ट प्लेअर असे सन्मान चिन्ह त्यांना देऊन गौरवित करणार आहे। आणि या ज्या स्पर्धा आहे हे आमचे खेळाडू राज्य राखीव पोलीस दलाचे जे खेळाडू आहे यांचे पूर्वजे दरवर्षी आयोजित करत असतात आणि चांगल्या पद्धतीने खेळाडू निर्माण व्हावा या दृष्टीकोनातून या स्पर्धेचा आम्ही आयोजन करत असतो। धन्यवाद। युगंधर श्रीकृष्णाच्या जन्माचं पर्व मंदिरांमधून 24 ऑगस्टच्या रात्री 12 वाजता साजरं झालं, तर काही ठिकाणी 25 ऑगस्टच्या रात्रीही हे पर्व साजरं होतंय। अंबापेठ येथील श्री गोपालकृष्ण मंदिरात 24 ऑगस्टच्या रात्री जन्मोत्सव साजरा झाला। हरिभक्त परायण वासुदेवराव महाराजांनी जन्माचं कीर्तन केलं, श्रीकृष्णाला पाण्यात जोजवण्यात आलं। दिनांक 24 ऑगस्त की रात संपूर्ण शहर भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सव में लीन हुआ। अमरावती शहर के अंबापेठ स्थित गोपाल कृष्ण मंदिर में भगवान श्रीकृष्ण का जन्मोत्सव बड़ी भक्तिभाव से मनाया। कीर्तनकार हरिभक्त पारायण वासुदेवराव बुरसे पूर्ण महाराज द्वारा मंदिर में प्रवचन किया गया, जिसमें भगवान श्री कृष्ण के जन्म से लेकर संपूर्ण जीवनी का सार बताया गया। देवक्यां देवी रूपिण्यां आविरासीत् तदा हरिः भगवान गोपाल कृष्ण महाराज की। परमात्मा ने दिव्य रूप में प्रकट झाले, आनंदी आनंद सदा। देवकी पाहते वसुदेव पाहत आहे, ध्यान लागलं दोघांचं, समाधी लागली। देवकीने अखेरीस हात जोडले, म्हणले देवा हे असं तेज मला नाही सहन होत, हे तू असा नको बाबा माझ्या सर तुझ्या मांडीवर ये ना। देवकी प्रार्थना करते, भगवंतांनी दोघांनाही समाधान दिलं। भगवान सांगताय आता जो मी आता हा जन्म घेतोय तिकडे सगळं सगळीकडे कडेकोड बंदोबस्त आहे, कंस वाट पाहतोय म्हणले। आता मी बालक झालो की एकच गोष्ट करायची, इथून मला हलवायचं आणि मग काय करायचं गोकुळामध्ये घेऊन जायचं। तिथे मी मोठा होईल आणि 8 वर्षाचा झालो ना कि माझ्या दादाला घेऊन इथे येऊ, या सगळ्या दुष्टांचा निपात करू, ही भूमी परत स्वच्छ कर, इथे परत सुजलाम सुफलाम असं वातावरण, साधू संतांना इथे निर्भय करेल, आपण अजिबात चिंता करू नका। थोडा काळ राहिलाय फक्त, आतापर्यंत जसं सोसलं तसं आणखीन थोडस सोसा। रात ठीक 12 बजे भगवान श्रीकृष्ण का जन्मोत्सव मनाया गया। इस वक्त भगवान की पूजा कर फटाके की आतिशबाजी भी की गई। I'm not afraid of the dark.
यंदा रस्त्यावर दहीहंडी फोडण्यास पोलीस आयुक्तांनी परवानगी नाकारली आहे. दरवर्षी नवयुवक विद्यार्थी संघटनेतर्फे राजकमल चौकात दहीहंडी फोडली जाते. त्यासाठी परवानगी नाकारण्यात आल्याने नवयुवक विद्यार्थी संघटनेने दहीहंडीच्या पूजेच्या जागेवर श्रीकृष्ण जन्माचा सोहळा साजरा केला. उड्डाण पुलावर आतिषबाजी केली. नवयुवक विद्यार्थी संघटनेने राजकमल चौकात श्रीकृष्ण जन्माचा सोहळा साजरा केला. दरवर्षी राजकमल चौकात होणाऱ्या दहीहंडीला रस्त्यावर दहीहंडी नको म्हणून पोलीस आयुक्तांनी परवानगी नाकारली तेव्हा दहीहंडीच्या पूजेच्या जागेवर जन्माष्टमी साजरी करण्यात आली. श्रीकृष्णाची पूजा आरती करण्यात आली. प्रसाद वाटण्यात आला. श्रीकृष्णाला पाळण्यात जोजवण्यात आलं. जन्माष्टमीच्या पर्वावर नेत्रदीपक आतिषबाजी करण्यात आली जी अर्धा तास पर्यंत चालली.
डीजे साठी मात्र 2 तासांची परवानगी मिळाल्याने 10 वाजता डीजे बंद करण्यात आल्याने कार्यकर्त्यांच्या उत्साहावर विरजण पडलं, त्यांच्यात नाराजी पसरली. श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त नूतन प्राथमिक शाळेत चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. श्रीकृष्ण आणि राधाच्या वेशभूषा विद्यार्थ्यांनी धारण केल्या, नृत्य सादर करण्यात आले. वनिता समाज संस्थेअंतर्गत असलेल्या नूतन प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं. यावेळी विद्यार्थ्यांनी राधाकृष्णाच्या वेशभूषा धारण केल्या. चिमुकल्या राधाकृष्णाने सर्वांचं मन मोहून घेतलं. हाती घोडा पालकी जय कन्हैया लालकीचा गजर करत दहीहंडी फोडण्यात आली. बालगोपालांनी श्रीकृष्णाच्या गाण्यांवर नृत्यही सादर केले. यावेळी शिक्षक वृंद व विद्यार्थी पालक उपस्थित होते. तेव्हापासून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हा उपक्रम आम्ही दरवर्षी राबवतो. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये साहस आणि संघ निर्माण होतो आणि हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी आवर्जून घेतो. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक पूर्णतः सहभाग घेऊन सहकार्य करतात, त्यामुळे आमचा त्यांचा आम्हाला खूप लाभ. आपल्या शाळेचं नाव सर? नूतन प्राथमिक शाळा कॅम्प वनिता समाज. लहान मुलांना कार्टून अतिप्रिय आहेत. असाच एक कार्टून डोनाल्ड डक मनोरंजनाचं पात्र आहे. डोनाल्ड डकचे निर्माते कार्ल बार्क्स यांचा 25 ऑगस्ट हा स्मृतिदिन. 25 ऑगस्ट 2000 रोजी त्यांचं निधन झालं. डोनाल्ड डकच्या निर्मात्याला 16 व्या स्मृतिदिनी सिटी न्यूज चॅनेल परिवाराच्या वतीनं विनम्र अभिवादन. श्रीकृष्णाचं चरित्र हे अनेक प्रसंगांनी रंगलेलं आहे. श्रीकृष्णाच्या जीवनात अनेक पर्व घडून गेले आहेत. मथुरेत जन्म, गोकुळात संगोपन, द्वारकेची स्थापना असं आमूलाग्र परिवर्तन घडवणारे प्रसंग श्रीकृष्ण चरित्रात आहेत. त्यापैकीच एक म्हणजे सुदाम्याचे पोहे. बालपणीचा मित्र सवंगडी सुदामा याने प्रेमाने आणलेले पोहे श्रीकृष्ण व त्याच्या राण्यांनी गोड करून घेतले व सुदाम्याचे पोहे अजरामर झाले. श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त श्रीकृष्ण चरित्रातील या प्रसंगाचा घेतलेला हा वेध. माना मानव वा परमेश्वर, मी स्वामी जगताचा, भोगी म्हणून उपहासामी योगी कर्माचा. भगवान श्रीकृष्णाने आपल्या आचरणातून कर्मयोगाचा आदर्श घालून दिला. त्याच्या जीवनातील प्रत्येक प्रसंग हा जीवनात येणाऱ्या संकटांशी दोन हात करण्याचा उपाय सांगतो. तद्वतच मैत्रीचा अर्थ, मैत्रीचा आदर्शही श्रीकृष्णाने घालून दिलाय. बालपणीचा सवंगडी मित्र सुदामा आला आहे अशी वर्दी द्वारपालाने दिली असता त्याच्या भेटीसाठी तळमळणारा व धावत सुटणारा श्रीकृष्ण. को व्याकुल कुछ ना सूझे, कुछ ना दिखे है, कुछ ना सूझे, कुछ ना दिखे है.
न रहे अकुलाय करने को स्वागुरण समय थम गया चलते चलते लौट के आया फिर से बचपन लौट के आया फिर से बचपन एक दूजे को कंठ लगा के नैना नीर बहाए। सुदामेच्या पत्नीने पाठवलेले पोहे अमृत तुल्य मानून सेवन करणारा श्रीकृष्ण। द्वारकेचा राजा असलेल्या श्रीकृष्णाला कोणत्याही गोष्टीची उणीव नव्हती, परंतु मित्राने प्रेमाने आणलेल्या पोह्यांचा मान श्रीकृष्णाने ठेवला व सुदाम्याचे पोहे अजरामर झाले। आज मित्र मित्राचा वैरी होतोय, केवळ स्वार्थासाठी मैत्री केली जाते, मित्रच मित्राच्या पाठीत खंजीर भोसकतो अशा अनेक घटना घडताना दिसतात। याचा परिणाम युवा पिढीवर प्रतिकूल असा होतो आहे। तेव्हा स्वतः आचरण करून श्रीकृष्णाने मैत्री कशी असावी, मित्राबद्दलची तळमळ कशी असावी, मित्रत्वाचा आदर्श श्रीकृष्णाने घालून दिला व भगवान श्रीकृष्ण योगी कर्माचा कसे आहेत हे सप्रमाण दाखवलंय। तुम्हारी भाभी ने तुम्हारे लिए यूं ही मान दिया, क्षमा क्षमा करो मित्र। मैं तीनों लोक न्योछावर कर दूं, तीनों लोक न्योछावर कर दो। वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची। आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचं असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा। आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय मातोश्री आर्केड सहकार भुवन समोर मोर्शी रोड अमरावती। आमचा फोन नंबर आहे 2570326 6 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in। अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज। बातमी आमची, विश्वास तुमचा।